नमस्कार मित्रांनो, गुरु अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, याही आधी आपण टीसीएसनी लेटेस्ट मध्ये घेतलेले प्रीवियस गणित आणि बुद्धिमत्ताचे उत्तरे आपण बघितले. चला तर आपण सुरू करूया पुढचा व्हिडिओ. टीसीएसने घेतलेला नुकताच पेपर गणित आणि बुद्धिमत्ता. चला पहिला प्रश्न आहे, खाली माहिती काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या प्रश्नाचे उत्तरे द्या. चला, आमिषा सर्वात लहान आहे. तुम्हाला याही अगोदर सांगितलं मी, याचे दोन मेथड आहे. जे लहान आहे ते खाल्ले जा आमिषा. सपोज हे खाली लिहू आपण ए फॉर आमिषा. जेसिका गार्गीपेक्षा मोठी आहे. चला इथे बाजू लिहू, जेसिका तर जे लिहू, गार्गीपेक्षा मोठी आहे म्हणजे गार्गी याच्या वर येणार, सॉरी खाली येणार, छोटी आहे. पण नेहा नेहापेक्षा लहान आहे. आता नेहा याच्या वरती येणार. बघा, जेसिका गार्गीपेक्षा मोठी आहे पण नेहापेक्षा लहान आहे. चला अजून आमिषा बद्दल काही बोललेलं नाही. गार्गी कॅरल पेक्षा मोठी आहे. गार्गी कॅरल पेक्षा मोठी आहे म्हणजे कोणतरी कॅरल आहे. बरोबर आहे. चला, आमिषा सर्वात लहान आहे म्हणजे आमिषा खालीच येणार आहे. सर्वात मोठी व्यक्ती कोण कोण आहे? यन नेहा. कळालं? एवढं सोपं आहे, डायग्रामने सॉल्व करायचं, एका मिनिटात आन्सर येतं. चला पुढचा प्रश्न घेऊया. खालील पदावली योग्य ठरवण्यासाठी कोणत्या दोन चिन्हांच्या आदला बदली? चला, चिन्हांच्या आदला बदली आपण या आधी पाहिली. ऑप्शन वाईज द्यायचं अशा क्वेश्चनला. पहिलं ऑप्शन घेऊया आपण. चला, चारला चार नंबर बदलायचे नाही, फक्त चिन्ह बदलायचे. सॉरी, नंबर पण त्यांनी दिलेत पण इथे चिन्ह म्हणले पण नंबर पण दिली आहे. चला पुढं. तीन आणि चार मायनस आणि गुणिले. चला बदलायचे फास्ट मध्ये आपल्याला. चला इथं तीन घ्या, मायनसला गुणिले घ्या, तीनला चार घ्या. चला गुणिलेला मायनस घ्या, आठला आठ, हे वीस येते का पाहिजे आपल्याला. चार एकम बारा, बारा मायनस आठ, हे तर बारा मायनस आठ चारच येते, म्हणजे पहिला ऑप्शन बसणार नाही. चला सेकंड ऑप्शन, चार आणि आठ, चारच्या जागी काय येणार आठ, मायनसच्या जागी काय येणार गुणिले, तीनला तीन, गुणिलेच जागी काय येणार मायनस, आठच्या जागी काय येणार चार. बघू आपण, आठ त्रिक चोवीस, चोवीस मायनस चार वीस आलं. चला ऑप्शन नंबर दोन कळालं. चला पुढचा प्रश्न कळाला. टी साहेब पेस कसे सोपी सोपी क्वेश्चन विचारते, फक्त सराव करा व्यवस्थित. चला पुढचा क्वेश्चन. अशा क्वेश्चन मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की डायरेक्ट आधी आन्सर क्वेश्चन वाचायचा काय. चला, लगेचच आधी एक स्वर असणारी आणि लगेचच नंतर एक स्वर असणारी किती व्यंजने? व्यंजन म्हणजे काय? ए ई आय ओ यू, ए ई आय ओ यू हे काय तर स्वर आहे. हे सोडून बाकी जेवढे मी उरतात अल्फाबेट ते काय आहे तर व्यंजन आहेत. चला आपल्याला असं व्यंजन बघायचे. फॉर एक्झाम्पल यस घेऊ, त्याच्या आधी पण स्वर आहे नंतर पण स्वर आहे. चला असे किती व्यंजन आहेत, त्याचे दोन्ही बाजू स्वर आहेत. पहा फास्ट मध्ये दोन स्वर आसपास कुठं दिसत आहेत का? इथं ओ आहे पण इथं नाही, इथं ओ आहे. हा इथं दिसला बघा, ओ आणि ए. कळालं? एक झाला. मध्ये व्यंजन आहे वाय. चला पुढं आय, आयच्या बाजूला स्वर दिसत नाही. आता इथं यू आहे, यूच्या बाजूला आहे. हा इथं एक दिसलंय बघा, दोन्ही बाजूला स्वर आहे. इथं डब्ल्यू आहे म्हणजे दोन कॉमा. पुढं पुढं दिसतंय का? नाही दिसत आहे. किती आला आन्सर? दोन. केअरफुली पाहायचं, चुकत नाही. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. चला हे आपल्याला नंबर सिरीज टाईप आहे, सिरीज सांगायची काय इथं आणि अल्फाबेट पण. चला डब्ल्यू व्ही यू टी म्हणजे इथं सरळ करतंय, टी यू व्ही डब्ल्यू पी क्यू आर एस टी, इथं एस येणार, क्रम वाईज जातोय. नंबर पहा, त्र्याहत्तर शहात्तर तीन, शहात्तर एक्क्याऐंशी पाच, एक्क्याऐंशी नाच सात. इथं नीट बघा, तीन पाच सात, आता इथं नऊ येणार, दोन दोनचं फरक. हे जर नऊ मिक्स केलं तर हे किती येणार? अठ्ठ्याऐंशी नऊ सत्त्याण्णव. असं ऑप्शन कुठे? हे इथं. कळालं आन्सर? किती सोपं होतं. चला पुढचं. खाली माहिती वाचा आणि प्रश्न उत्तर द्या. बघा असे प्रश्न कंडिशनवाल्या क्वेश्चनमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, कंडिशन अगोदर आपण काय बघणार? क्वेश्चन बघणार. क्वेश्चन काय? हाय नाईन फाईव्ह फोर सेवन वन हा क्वेश्चन आहे. हे कुठल्या कंडिशन मध्ये वस्तू बघायचा? पहिलं, पहिला आणि शेवटचा अंक सम असेल. सम आहे का नाही विषय मी इथंच समोर वाचायची गरज नाही, कंडिशन कटली. सेकंड, पहिला आणि शेवटचा अंक विषम असेल. येस, हे पण विषम आहे, हे पण विषम आहे. बरोबर आहे. तर दोघांचे क्यू असे संकेतन केले जाईल. आता बघा इथं क्यू ठेवू, मधलं माहित नाही आपण, इथं क्यू ठेवू. एवढ्यावरूनच आन्सर येतात बघू. क्यू क्यू ही इथे एकच ऑप्शन मध्ये पहिलं क्यू आहे, शेवटचं क्यू आहे. मधलं डिकोडिंग करायची गरज नाही. कळालं? टीसीएसने जेवढे प्रश्न विचारले त्यात पहिले आणि शेवटच्याच डिकोडिंग आहे. कळालं मित्रांनो? चला पुढचा प्रश्न.
एका विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये डीओयूबी ला असं लिहितात. चला पाहूया आपण, डी नंतर बी म्हणजे हा मायनस दोन गेलाय. चला एम एन ओ पी हा सरळ गेलाय. यू एस टी यू हे सुद्धा मायनस गेलाय. बी नंतर सी. चला इथं अल्टरनेट एकानंतर एक आहे. चला मग आता दोन नंबरला कोणी आपलं ई, ईचं काय येईन एफ पहिलं माहित नाही. सपोज आपल्याला एम चं माहित नाही, ए चं काय येईन बी, एल चं माहित नाही, ईचं काय येईन एफ. बघा या तीन वरूनच आन्सर येतं का पाहिजे. दुसरा अल्फाबेट एफ, चौथं बी, सहावं एफ. एफ बी एफ कुठं दिसतंय का बघा. एफ बी एफ इथं पण आहे, एफ बी एफ इथं पण आहे, एफ बी एफ इथं पण आहे, म्हणजे याच्यावरून आन्सर येणार नाही. चला आता असं घेऊ, बी सी डी एकचा गॅप, एकचा गॅप. एफ चं काय येईन एफ जी एच, म्हणजे सुरुवातीला काय येईन आता बी सी डी, पुढचं एफ चं काय येईन एफ जी एच डीई एफ. चला डीई एफ कळतंय का. एमच्या साईन काय येईन के एल एम, के एल एम. आता याच्यावरून आन्सर येतं का बघा. डी एफ के बी, डी एफ जे, डीई एफ, डी एफ के बी, डी एफ जे. चला इथं आन्सर आलंय आपलं तीन नंबर ऑप्शन मध्ये. आलं लक्षात, अल्टरनेट अल्टरनेट रिपीट आहे. चला पुढचा बघूया. चला सगळ्यात आवडता क्वेश्चन टी सी एस वेन डायग्राम. विचार, तीन तीन सुद्धा प्रश्न येतात, तीन तीन पण येतात. काही अभियंते शिक्षक आहेत, अभियंता म्हणजे इंजिनियर. चला आपण त्याला आपण एस लिहू, अभियंते शिक्षक आहेत. काही म्हणणार एस असे डायग्राम काढणार. सर्व व्यवस्थापक शिक्षक आहेत, सर्व व्यवस्थापक, सर्व व्यवस्थापक म्हणजे मध्ये येणार व्ही. मोठी डायग्राम काढतो, अभियंते शिक्षक आणि हे व्यवस्थापक. कळालं, हे झालं डायग्राम. आता निष्कर्ष, काही अभियंते व्यवस्थापक आहेत. काही अभियंते व्यवस्थापक आहेत का नाहीत हे सेपरेट पण आहे, म्हणजे पहिलं ऑप्शन आपलं येणार नाही. चला पुढचं, काही शिक्षक व्यवस्थापक आहेत. आहेत हे तर सरळ दिलंय, शिक्षक पूर्ण व्यवस्थापक, म्हणजे काही शिक्षक व्यवस्थापक आहेत, सेकंड करेक्ट आहे. थर्ड, सर्व अभियंते व्यवस्थापक आहेत. सर्व अभियंते व्यवस्थापक नाहीयेत, काहीच नाहीयेत तर सर्व कसे असतील, हे पण नाही. म्हणजे आता फक्त दोन नंबर, एक तर्कसंग, दोन तीन नाही, निष्कर्ष दोन. हा हे बघा, इथं केवळ दोन राईट, हे आपलं आन्सर आहे. कळालं, डायग्राम काढली की लगेच आन्सर येत. चला पुढचा प्रश्न, आपण याही आधी व्हिडिओ टाकलेले टी सी एसचे ते पण पाहून घ्या. चला पुढचा प्रश्न काय आहे, नंबर सिरीज आहे पुन्हा एकदा. पहा आता फरक, 177-62 कितीचा फरक आहे, 15 फरक आहे. 62-47 इथे सुद्धा 15 फरक दिसायलाय. 47-32 इथे पण 15, इथे सरळ आहे, सगळ्या याच्यात 15 फरक आहे. इथे पण 15 फरक येणार 117 मधून. मग 117 मायनस 15 102, एवढं सोपं होतं. कळालं, चला असे प्रश्न जाऊ देऊ नका, तरच सिलेक्शन होईल. चला पुन्हा एकदा नंबर सिरीज, 33, 100, 100, 300 जवळपास थर्ड टाइम आहे. 33 थर्ड टाइम किती होतं, 99, पण यांनी लिहिलंय 100, 100 थर्ड टाइम किती होत आहे, थ्री टाइम्स 300 होत आहे. यांनी लिहिले 301 थ्री टाइम्स किती होत आहे, 903 होत आहे. यांनी लिहिले 904, म्हणजे यांनी थ्री टाइम करून फक्त एक ऍड केलाय प्रत्येकीचा. तर आपण सरळ याचं थ्री टाइम करूया, 27, 13 × 3 = 9, 3 × 3 = 21, 7 × 3 = 6, 7 × 2 = 8, 8139 त्याच्यामध्ये एक मिक्स करा, हे झालं 81-40, हे ऑप्शन एक नंबर. कळालं, खूप सोपं होतंय. चला पुढचा प्रश्न आहे, शुभमने त्याच्या घरापासून चालायला सुरुवात केली. बर, पुढं तो उत्तरेकडे गेला. आता तुम्ही काय करायचंय, मी आधी सांगितलं तुम्हाला, असं फिक्स आपल्या आपल्या दिशा ठरवायच्या, ईस्ट वेस्ट साऊथ नॉर्थ, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर. चला उत्तरेकडे गेला, म्हणजे आता आपण अशी डायग्राम करणार, वर गेला, गेला नंतर तिथून पश्चिमेकडे वळाला, म्हणजे इकडे वळाला. बर, किती गेला सांगितलं नाही, किलोमीटर वगैरे, फक्त दिशा आहे. नंतर उजवीकडे वळाला, आता उजवीकडे बघा, त्याची उजवी वरती जाते, बरोबर आहे का. आणि अखेरीस तो डावीकडे वळाला, पुन्हा तो इकडे गेला आणि शाळेत पोहोचला. चला इथं त्याची कुठेतरी शाळा आहे, तर त्याच्या घराच्या कोणत्या दिशेला शाळा आहे. आता बघा, हे घर आहे, तो नॉर्थ कडे गेलाय, ही काय ईस्ट, ही काय वेस्ट, ही काय साऊथ.
त्याचं शाळा बघा कुठं आली आहे, अशी तिरपी आली आहे तिरपी. आता ही आग्नेय असती, आग्नेय वायव्य, आग्नेय सॉरी नैऋत्य वायव्य ईशान्य, मराठी थोडं हार्ड जाते. आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य, इकडे बघा ही त्याची शाळा इकडं वायव्यकडे, कळालं. चला ज्याला आग्नेय नैऋत्य वायव्य राहत नाही त्याच्या ऑप्शन मध्ये इंग्लिश मध्ये तो क्वेश्चन बघा. इंग्लिश मध्ये असं असते साऊथ ईस्ट, साऊथ वेस्ट, नॉर्थ वेस्ट, नॉर्थ ईस्ट अशा ऑप्शन असतात. मग तुम्हाला इथं बघायला सोपं जाते दोन्हीच्या मधलं हा नंबर हे, कळालं. चला पुढचा प्रश्न, पुन्हा एकदा व्हेन डायग्राम बघा. व्हेन डायग्राम वर जशी जास्त प्रश्न विचारतो तशी. काही सफरचंद संत्री आहेत, सफरचंद संत्री, संत्रीला एस एन घेऊ आपलं कन्फ्युज होणार म्हणून एस एन. चला पुढं, काही संत्री किळी आहेत, काही संत्री किळी आहेत. निष्कर्ष बघू आपण, काही सफरचंद किळी आहेत, काही सफरचंद किळी आहेत का नाहीत, पहिलं रॉंग. काही किळी संत्री आहेत, काही किळी संत्री आहेत का बघा, काही किळी संत्री आहेत पण काही किळी नाहीत ना, लक्षात आलं का तुमच्या. हे बघा आता पहिलं काय होतं, हे बघा तुम्हाला पहिल्या कोण सांगतो, काही सफरचंद संत्री आहेत, काही सफरचंद संत्री आहेत लिहिलं ठीक आहे, काही संत्री केळी आहेत. आता एस एन लिहिला आपण संत्री, काही संत्री केळी आहेत ठीक आहे हा. चला मग आता निष्कर्ष बघू, काही सफरचंद केळी आहेत, काही सफरचंद केळी आहेत का नाहीत. सेकंड, काही केळी संत्री आहेत, काही केळी संत्री आहेत का काही आहेत काही नाहीत. काही संत्री केळी आहेत, काही केळी संत्री आहेत बघा, ज्या संत्री केळी आहेत तेच केळी संत्री आहेत, कळालं. रिपीट रिपीट, सेकंड आपलं बरोबर. हे वाक्य हे वाक्य बघा, काही संत्री केळी आहेत, काही केळी संत्री आहेत, हे जवळपास सारखंच वाक्य, त्याच्यामुळे निष्कर्ष दोन बरोबर येईल, कळालं. चला पुढचं, चला काय क्वेश्चन आहे, हा सेम वर्कसारखाच आहे. किती चिन्हे आहेत, आता सिम्बॉल पाहायचं असं कुठला भी एखादा ज्याच्या लगेच नंतर एक अक्षर आहे, कुठलंही घ्या तुम्ही, एबीसीडी स्वर वगैरे व्यंजन काही म्हणलं नाही, पण लगेचच आधी एक अक्षर नाही. अक्षर नाही म्हणजे इथे एक तर सिम्बॉल आहे किंवा नंबर आहे, तुम्हाला असा सिम्बॉल शोधायचा आहे, कळालं. सिम्बॉलचे कडून अल्फाबेट बघूया आपण फास्ट मध्ये. सिम्बॉल आता इथं आहे, सिम्बॉलचे कोण अल्फाबेट आहे का नाही, इथं आहे. इथं काय आहे, इथं काय आहे, सिम्बॉलच्या अगोदर एक अल्फाबेट आहे, आपण बसलो त्याच्या अलीकडे एक चिन्ह एक आहे. चला एक झालं कॉमा, चला पुढं सिम्बॉल कुठं, हे इथं आहे, त्याच्या अलीकडे अल्फाबेट आहे, पण अल्फाबेट आपल्याला पाहिजे नाही. चला पुढं घ्या, इथं इथं पण काय अल्फाबेट आहे, हे पण नाही पाहिजे. चला पुढं घ्या, हे इथं पण त्याच्या इकडून अल्फाबेट नाही. चला हे घ्या, हे बसतंय बघा, इकडून अल्फाबेट इकडून सिम्बॉल, दोन झाले. त्याच्यानंतर बघा आता इथं घ्या, इथं अल्फाबेट आहे पण इथं सिम्बॉल नाही आणि नंबर बी नाही, इथं अल्फाबेट आहे, हे नाही बसणार. झालं, कळालं. किती बसले, एक कॉमा एक, दोनच बसले. असे क्वेश्चन दोन वेळेस सॉल्व्ह करायचे एक्झाम मध्ये, चुकू द्यायचं नाही. चला पुढचा प्रश्न घेऊया, आकृती कंप्लीट करायची. अत्यंत सोपा प्रश्न आहे, अत्यंत सोपा. आता बघा कशी येणार आकृती, हा चौकोन काढून घ्यायचा बाजूला, त्याच्यानंतर काय मध्ये एक अशी पूर्ण रेष राहणार, बर, त्याच्यानंतर काय राहणार, त्याच्यानंतर एक आडवी राहणार अशी, म्हणजे एक त्रिकोण सारखं राहणार असं. चला असं कुठं दिसतंय का, आणि सर्कल कसा बाहेरून राहणार, असं बाहेरून सर्कल, हे तर नाहीये करण्याच्या, इकडून सर्कल आला, हे दोन्ही ऑप्शन नाहीये. बर पुढचं ऑप्शन पाहूया, पुढचंच ऑप्शन आहे पहा, हे इथं आपली डायग्राम अशी आली होती, कळालं. चला डायग्राम कम्प्लीट करा, हा सोपा प्रश्न आहे, जात नाही. चला नाते संबंध, आदित्य कडे निर्देश करत एक स्त्री म्हणाली, आदित्यला कोणतरी म्हणले, हे आदित्य आहे, त्याची आई, हे आदित्यची आई आहे, त्याला मदरला यम देऊ आपण नाव, त्याची आई जी आहे, त्याची आई ही माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे. आता इथं एक आहे ग्रँड मदर, त्याची आई म्हणजे याची आई माझ्या आईची एकुलती एक मुलगी, माझ्या आईची म्हणजे ही स्त्री बोलते आदित्यला, माझ्या आईची एकुलती एक मुलगी,
तर त्या स्त्रीचे आधीचे नाते काय, त्याची आई झाली, कळालं? माझ्या आईची एकूण एक मुलगी, याची आई म्हणजे त्याची आई आहे ती. दोन वेळेस वाचून डायग्राम काढली की लगेच आन्सर येतं. लास्ट क्वेश्चन आहे. चला, अशा प्रश्नामध्ये काय करायचं, फक्त म्हणलेले पटापट पटापट सिम्बॉल टाकून द्यायचे. आधी आपण संख्या बघणार, आठ. चला, प्लस चिन्ह आहे, प्लसला काय म्हणलं व्यवस्थित पाहायचं, प्लस म्हणजे भागिले. चला, भागिले लिहिलं दोनला दोन. आता मायनस चिन्ह आहे, मायनसला काय म्हणले पहा, फास्टमध्ये मायनस म्हणजे गुणिले. चला, गुणिले लिहिलं, सहाला सहा लिहिलं. चला, भागिले, भागिलेला काय म्हणले, भागिले म्हणजे प्लस, प्लस लिहिलं, तीनला तीन लिहिलं. आता इथं गुणिले, चला गुणिलेला काय म्हणलं, हे इथं गुणिलेला मायनस म्हणलं. चला, आता आपल्याला आन्सर याचं काढायचं. मायनस काय, पाच, हे पाच राहिलं ना द्यायचं. कंचू भागू बे, आधी भागकार करणार आपण. आठ भागिले दोन किती येणार, बेचोक आठ, गुणिले सहाला सहा प्लस तीन मायनस पाच. चला, पुढं गुणाकार करून घेणार आपण. साई चौक चोवीस प्लस तीन मायनस पाच, चोवीस आणि तीन सत्तावीस मायनस पाच, किती येणार आन्सर, बावीस. चला, कळालं, एवढं सोपं होतंय, कळालं. चला, आपण अशीच ही सिरीज सुरू ठेवणार आहे, तर टी सिरीजने सॉल्व्ह केले सगळे काही क्वेश्चन पेपर. तर तुम्ही ग्रो अकॅडमीचे चॅनल सबस्क्राईब नक्की करा, नसेल केलं तर बेल आयकॉनला प्रेस करा, शेअर करा, कमेंट करा आणि सगळे व्हिडिओ पाहून घ्या आणि पुढेही पाहत राहा. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ॲप्लिकेशनची लिंक आहे, ते ॲप पण तुम्ही नक्की इन्स्टॉल करून घ्या. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच क्वेश्चनसोबत. थँक्यू सो मच.